हॅलो फ्रेंड्स, मी सारिका तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या शौर्यगाथा या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत छान असे कुरकुरीत मिश्र डाळींचे सांडगे, तेही न भिजवता। चला तर या व्हिडिओमध्ये पाहूया कसे बनवायचे मिश्र डाळींचे सांडगे, तेही न भिजवता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडला तर लाईक करा, शेअरही करा आणि कमेंटमध्ये अवश्य सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 5 चमचे मिरची पावडर, 3 चमचे मीठ, 2 चमचे हळद, 1 चमचा जिरं, 5 ते 6 लसणाच्या गोळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। तर आता मी तुम्हाला दाखवते आहे इथे कोणत्या 2 डाळींचं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आहे 1 किलो मटकीच्या डाळीचं पीठ आणि 1/2 किलो हरभरा डाळीचं पीठ। या दोन्हीही डाळी गिरणीमधून जाडसर अशा दळून आणलेल्या आहेत, ज्याचं पीठ पाहू शकता तुम्ही, असं जाडसर दिसत आहे। अगदी बारीकही करायचं नाही, जाडसर असलेलं पाहिजे ते, म्हणजे मळल्यानंतर ते तोडायलाही सोपं जातं आणि जेव्हा आपण त्याची भाजी बनवतो किंवा ते तळले जातात तेव्हा ते खाताना पिठाला लागणार नाहीयेत, म्हणून आपल्याला ते जाडसर दळून घ्यायचं आहे। आणि यानंतर आता आपण जे साहित्य पाहिलं होतं ते लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं जे जिरं आहे ते एकत्र खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत। हे कुटून झाल्याच्या नंतर सर्व साहित्य आपण आता एका मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर त्यामध्ये जे डाळींचं पीठ आहे ते, लाल मिरची, मीठ, हळद आणि हे कुटून घेतलेलं साहित्य आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। ते पूर्ण पिठाला एकत्र मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला ते चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर संपूर्ण पिठाला मिरची पावडर, हळद आणि मीठ पोहोचेल। यानंतर आपल्याला ते थोडंसं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। पिठाचा गोळा हा जास्तही ओला नको व्हायला, तो आपल्याला थोडासा घट्टसर मळून घ्यायचा आहे आणि थोडं थोडंच पाणी वापरायचं आहे, जेणेकरून एकदाच ते पाणी जास्त पडल्यानंतर चिकट होणार नाही। तर पाहू शकता तुम्ही, छान असा हा गोळा तयार झालेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता आता हे पीठ अगदी छान मळून झालेलं आहे आणि ते जाडसरही आपल्याला दिसत आहे। आणि आता आपण या पिठाचे छान असे सांडगे तोडणार आहोत। चला तर मग आपण सांडगे तोडण्यासाठी घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता एका मोठ्या परातीमध्ये त्याला अगोदर आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं सांडग्याचं पीठ हातामध्ये घेऊन त्याचा गोळा तयार करून ते अगदी अंगठ्याच्या साह्याने छोटे छोटे त्याचे तुकडे तोडले जात आहेत आणि त्या परातीमध्ये तुम्ही पाहू शकता भरलेले असे हे सांडगे दिसत आहेत। आता हे सांडगे आपण याला उन्हामध्ये वाळवणार आहोत। वाळल्यानंतर हे सांडगे छोटेसे दिसतात, साईजने छोटे होतात, पहा इथे उन्हात वाळवल्यानंतर हे सुकलेले सांडगे अशा पद्धतीने आपण पाहू शकतो, छान दिसत आहेत, कलरही छान आलेला आहे आणि साईजने इथे छोटेसे झालेले आहेत, नाजूक दिसत आहेत। येथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सांडगे तयार झालेले आहेत। हे तयार झालेले छान असे कुरकुरीत सांडगे आपण तळून खाऊ शकतो, त्याची भाजी बनवू शकतो। उन्हाळ्यामध्ये तर आमरस, चपाती, सांडग्याची ही छान अशी भाजी तयार करून आपण खाऊ शकतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।